तेज बोल दो ना। सुप्रभात मित्रों, आप सभी का हार्दिक स्वागत है मास्टर्स प्रीमियर लीग 2022 में। आज के सुबह का दूसरा मुकाबला अजिंक्य तारा, जिन्होंने कल उद्घाटन का मुकाबला जीता था प्रतापगढ़ के सामने, और उनके सामने मुकाबला करने जा रही है पुरंदर। पुरंदर क्योंकि कल अपना पहला मुकाबला शिवनेरी से हार चुकी है, उनको बाकी के दो मैचेस जीतना ये जरूरी रहेगा। टीम अजिंक्य तारा, श्री किशोर कुमार काटौटे इनकी टीम है, और टीम पुरंदर हमारे चीफ इंजीनियर श्री धीरज कुमार पंदीरकर इनकी टीम है। और पहला ओवर लेकर आ रहे हैं के किशोर कुमार काटौटे। बहुत ही बढ़िया, देखिए श्रीलंका के तेज गेंदबाज रुमेश रत्नायक इस तरह अपने सर पर हेडबैंड बांधकर बॉलिंग करते थे, नरेंद्र हिरवानी को भी आपने देखा होगा। और स्ट्राइक पर है राजकुमार धिंगरा और एक तरफ तुषार महाडिक। राजकुमार धिंगरा, क्या राजकुमार वाकई में आज रनों का राजकुमार बनेगा? और किशोर कुमार काटौटे एक कैप्टन का दूसरे कैप्टन से वहां पर रापता होने जा रहा है। ऑफ कटर बॉल, टप्पा खाकर अंदर की तरफ मुड़ी थी, बहुत अच्छी शुरुआत किशोर कुमार काटौटे द्वारा। उपिन दशरथ कल के मैन ऑफ द मैच इस वक्त विकेट कीपर के रोल में है। अगली गेंद इस बार उठा दिया मिड ऑफ के ऊपर से, ये लगने वाला एमपीएल चौका, बहुत अच्छी टाइमिंग के साथ केवल रिंग को क्लियर किया था, लॉफ्ट किया और चार रन। स्कोर 4। इस बार शॉर्ट और वाइड बॉल थी, अप एंड अबोव द पॉइंट फॉर 4 रन्स। बहुत ही लाजवाब टाइमिंग वहां पर राजकुमार धिंगरा। शाहिद कपूर की बहुत साल पहले एक फिल्म आई थी आर राजकुमार, वो आर की जगह रन कर दे तो रन का राजकुमार राजकुमार धिंगरा है। और जिस हिसाब से शुरुआत की है राजकुमार धिंगरा ने, किशोर कुमार काटौटे लगातार दो बॉल पर दो चौके उन्होंने खर्च किए हैं। इस बार ऑन साइड पर गैप में खेला, एक रन। पुरंदर टीम कल मैच जीत नहीं पाई थी, आज जीतना बहुत जरूरी है टूर्नामेंट में बने रहने के लिए। ग्रुप ए का मुकाबला इस वक्त आप देख रहे हैं, जहां पर चार टीमें हैं, किले अजिंक्य तारा, संगमालक श्री किशोर कुमार काटौटे, टीम प्रतापगढ़ श्री महेश जेसवानी, इस बार नीची रही गेंद, स्टंप को फूक मारती हुई विकेटकीपर के दस्तानों में कैद हुई। तीसरी टीम है किले पुरंदर श्री धीरज कुमार पंदीरकर, और चौथी टीम है टीम शिवनेरी श्री नितिन गोरडे इनकी टीम है। पूल बी में अगर देखते हैं तो किले पनाड़ा टीम के मालिक है अनिल अंकल की, टीम तोरना श्री मधुकर जी विचारे, टीम कोंडाणा मोहन राव जी कोली, और टीम रायगढ़ भूषण देसाई। इस बार बेहतर बॉल थी, चैनल में आई और लेग बाय अंपायर सूर्यकांत आडाव द्वारा, एक ओवर 10 रन। उमेश वानखेड़े नए ओवर की शुरुआत करेंगे।
तुषार माड़िक ये बैटर है, टप्पा खाते ही वहां पर कवर के ऊपर से उठाकर शानदार चौका, एमपीएल 4। तुषार जाला हुशार और स्कोर आगे बढ़ता हुआ 14 पर। टीम पुरंदर, देखिए क्या योग है, डॉक्टर पुरंदरे स्टेडियम पर पुरंदर खेल रही है। स्कोर 14 विदाउट लॉस, एक अच्छी शुरुआत यहां पर करके दी है राजकुमार धिंगरा आरडी और तुषार माड़िक। लोअर फुल टॉस ड्राइव किया, एक रन। कौन है फील्डर? स्कोर 15 रन, पारी का दूसरा ओवर। ज्यादा फ्लाइट दी थी इस बार, टप्पा खाने दिया और कलाइयों से धकेल दिया प्रशांत के पास एक रन के लिए। स्कोर आगे बढ़ता हुआ 16। टॉस जीतकर पहले फील्डिंग करते हुए यहां पर अजिंक्य तारा, जिन्होंने कल उद्घाटन का मैच जीता था प्रतापगढ़ के सामने। एक और बेहतरीन ऑन ड्राइव और सिंगल, दोनों बैटर बहुत अच्छी कमिटमेंट के साथ खेल रहे हैं, कोई जल्दबाजी नहीं है। टीम पुरंदर को आज न केवल मैच जीतना है बल्कि नेट रन रेट में भी बने रहना होगा, और ये वजह है कि दोनों ओपनर्स अच्छी बैटिंग कर रहे हैं। इस बार टैप करते हुए खेल दिया, एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर जाती हुई एक खूबसूरत चौका, पंच लगा दिया। स्कोर 21। शम्मी कपूर की फिल्म राजकुमार का गाना याद आ गया, आगे पीछे हमारी सरकार, पुरंदरे स्टेडियम का हूं मैं राजकुमार, राजकुमार धिंगरा। धिंगराओं का वंश बुलंद रहे। दोस्तों आपको याद होगा भारत को स्वतंत्रता संग्राम में मदनलाल धिंगरा का जो योगदान रहा है उसे हम भूल नहीं सकते। स्कोर 21। वाइड बॉल 22। लाइन और लेंथ में बदलाव चाहते थे, वहां पर थोड़ा सा तकलीफ महसूस करते हुए बॉलर, लेकिन एक भव्य शुरुआत। स्कोर आगे बढ़ता हुआ 23 एट द एंड ऑफ टू ओवर्स। पावर प्ले के दो ओवर काफी अच्छे रहे हैं पुरंदर के लिए। अगले मैच में रायगढ़ और पन्हाड़ा के बीच में मुकाबला होगा। रायगढ़ कल अपने दो मैच खेल चुकी है, आज अपना आखिरी लीग मैच पन्हाड़ा के सामने अगले मुकाबले में आप देखेंगे। अगला ओवर करेंगे टीम के ओनर, टीम के कैप्टन। कई टीमों में हमने देखा कि ओनर ही कैप्टन है, तन मन धन और रन चारों से सहयोग देने वाले किशोर कुमार काटौटे, और उनके सामने है आर राजकुमार, रनों का राजकुमार, राजकुमार धिंगरा। बेहतर बॉल थी ऑफ कटर, सिक्सर सुप्रीमो बॉल को बहुत अच्छा हैंडल कर रहे हैं वहां पर काटआउटे, कल भी अच्छी बॉलिंग।
ओवर पिच बॉल दी, उठा दिया है, रॉकेट की तरह बॉल आसमान में, कैच होना मुश्किल है। एक टप्पा खाया गेंद ने और दौड़कर राजकुमार धींगरा दो रन पूरे करते हुए अपनी टीम पुरंदर के लिए। पुरजोश में बल्लेबाजी पुरंदर की और राजकुमार धींगरा कप्तान की पारी खेलते हुए यहां पर। स्कोर है 25। शॉर्ट और वाइड और ये लगा चौका। अब इस तरह के स्ट्रोक को रोकना बहुत मुश्किल। ओहो, उन्होंने गेंद को रुका दिया प्रशांत ने, आखिरी वक्त पर गेंद को रोककर अंदर फेंका था और जो चौका हो सकता था उसको बचा दिया। उमेश वानखेड़े ने बॉल को रोका, स्कोर आगे बढ़ता हुआ 27। राजकुमार धींगरा 19 पर खेलते हुए। वाइड बॉल, देखिए किशोर कुमार काटोटी का नेचुरल एंगल है, बॉल को अंदर लाने वाला एंगल है उनका, और ऐसा करते समय उनकी गेंदें जब भी लेग स्टंप पर पिच होगी वाइड बॉल दी जाएगी। इस बार पुल कर दिया, 6 रन, सड़क पे कड़क एमपीएल 6 राजकुमार धींगरा। जूना बॉल दिया इसे प्लीज पटवा। स्कोर आगे बढ़ता हुआ 34, राजकुमार पहुंचे 25 पर। खुद से खुददारी, टीम के साथ वफादारी, ये राजकुमार का नाम है। इस बार सफल होकर खेलने का प्रयास, एलबीडब्ल्यू की अपील। राजकुमार धींगरा का हैंड आई कोऑर्डिनेशन, टाइमिंग बहुत बढ़िया रही है, फुटवर्क अच्छा, प्लेसमेंट उससे भी बढ़िया। एक और तगड़ा शॉट, अब ये रॉकेट लॉन्चर एमपीएल 6 कड़क शॉट, पुरानी बॉल अब खत्म हो चुकी है। राजकुमार अगर इसी तरह बैटिंग करते रहे तो आजू बाजू की बिल्डिंग में रहने वाले लोग भी शाम को बॉल की एक दुकान खोल सकते हैं, इतनी गेंदों को बाहर मारते हैं। किशोर कुमार काटोटी का ओवर समाप्त, 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 40। राजकुमार धींगरा के लिए एक ही चीज कह सकते हैं कि बहुत खुददारी और जमीर के साथ खेलते हैं। खुद के बारे में जानना है तो न पीर से पूछ न फकीर से पूछ, खुद के बारे में जानना है तो न पीर से पूछ न फकीर से पूछ, पूछना है राजकुमार तो तू अपने जमीर से पूछ। और जमीर से बल्लेबाजी राजकुमार धींगरा की, रनों का राजकुमार, पुरंदर का राजकुमार, एमपीएल का राजकुमार धींगरा। और अब आए हैं तुषार माड़िक ने ओवर। रंजित नए ओवर की शुरुआत, सीधा स्ट्रेट डाउन द ग्राउंड, कैच का मौका, कैच छूटा है वहां पर मोशन में और 2 रन तुषार माड़िक ने, और तीसरे की दौड़ लगा चुके हैं। माड़िक पहुंचेंगे नहीं पहुंचेंगे, पहुंच गए माड़िक, कैच को नहीं छोड़ ली। विकास के पास कैच आई थी और विकास क्योंकि कैच नहीं कर पाए वहां, 3 रनों का विकास पुरंदर ने किया 43। लेकिन देखिए इसमें विकास की भी गलती नहीं है, बहुत दूर से दौड़कर आए थे,
43। सबसे बड़ी बात है कोई विकेट नहीं गिरा है अभी तक पुरंदर का। इस बार बॉल हवा में और एक कैच आता हुआ और अब आउट होकर वापस लौटते हुए राजकुमार धिंगरा। राजकुमार लेकिन एक बेहतरीन कप्तान की पारी खेलकर लौटे हैं, टीम को एक अच्छा लॉन्च पैड दिया। चौदह गेंदों में 31 रन बनाकर आउट हुए राजकुमार और उनकी जगह पर आ रहे हैं विजय कराड़े। राजकुमार की तालियों के साथ स्वागत किया जा रहा है। तुषार माड़ी के साथ जुड़ते हुए विजय करहाड़े और सफलता मिलती हुई यहां पर रंजीत को। इस बार भी नो मैंस लैंड में गेंद टप्पा खाएगी ऐसा लग रहा है, बहुत दूर से आकर कैच करने का प्रयास था, दो रन भागकर पूरे किए। कल पुरंदर टीम का पहला मुकाबला शिवनेरी से हुआ था, जहां पर पुरंदर टीम पहली ऐसी टीम बनी थी कल जिसने टॉस जीतकर पहले बैटिंग करने का फैसला किया था। आज उनको बैटिंग के लिए इनवाइट किया गया है। शॉर्ट और वाइड बॉल थी, थर्ड मैन से निकाल दिया है, तेज कदम भागती हुई गेंद और क्षेत्र रक्षक में लगने वाली है, रेस को आखिरकार जीता सिक्सर सुप्रीमो बॉल ने और ये लगा एमपीएल चौका। काबिले तारीफ बल्लेबाजी, जैसे ही राजकुमार आउट हुए अब सारे सूत्र तुषार महाड़िक अपने पास लेते हुए, 8 गेंदों में 15 की पारी तुषार महाड़िक की। अजिंक्य तारा टीम को एक बड़े लक्ष्य की चुनौती जरूर दी जाएगी ऐसा लग रहा है। डॉट बॉल, फोर्टी नाइन फॉर वन। पारी का चौथा ओवर, इस बार दो कदम आगे है, ड्राइव किया वहां पर एक से ज्यादा मिलना मुश्किल रहेगा, अच्छा थ्रो था महेश का। चार ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 50 और बल्लेबाजी है झकास। सुशील राठौड़ के नए ओवर की पहली गेंद वहां पर शायद बल्ले को लगी थी, एक कैच उड़ा था और बच गए बैटर एक रन पीछे। स्कोर 51 for 1। मास्टर्स प्रीमियर लीग में 8 टीमें खेल रही है, दोनों ग्रुप की टॉप की दो दो टीमें सेमीफाइनल में क्वालिफाई करेंगी और फिर ग्रुप ए में एक नंबर की टीम ग्रुप बी के दो नंबर टीम से और ग्रुप बी की एक नंबर की टीम ग्रुप ए के दो नंबर टीम से सेमीफाइनल कल खेलेगी और कल अंतिम मुकाबले के बाद खिलाड़ियों को इनाम से नवाजा जाएगा। लोअर फुल टॉस, ड्राइव किया महेश के पास जाती हुई गेंद और वहां पर दूसरे की दौड़ लगा चुके हैं, आउट होने का खतरा है और जी हां आउट हो चुके हैं वहां पर बैटर महेश का बेहतरीन थ्रो।
विजय कराड़े और अब आ चुके हैं संतोष पेड़ामकर। देखिए रन लेना लाजमी था क्योंकि पांचवा ओवर चल रहा है, लेकिन रन लेने का मतलब ये नहीं है कि किसी भी कीमत पर रन ले। इसीलिए क्रिकेट में एक बहुत बड़ा मुहावरा है, क्रिक क्रिक क्रिकेट, मत दीजिए अपना विकेट। विकेट ये कोई बस का टिकट नहीं है कि आपकी यात्रा खत्म होती है, आपने टिकट फेंक दिया वैसे आप अपना विकेट फेंक दें। फेंकना है तो कचरा फेंके, कूड़ेदान में फेंके, लेकिन विकेट कभी ना फेंके। 52 for 2 पांचवा ओवर, संतोष पेड़ामकर। पेड़ामकर ने शॉर्ट आर्म पुल करना चाहता, बॉल गई है फाइनली की तरफ, एक रन पूरा किया, तेज कदम भागती हुई गेंद, आउटफिट बहुत तेज है, रोकने का प्रयास और भगवा झंडे के पास, वहां अब जाकर वो गेंद को रोका गया है, चौका बचाया कपिल ने। फिफ्टी फोर फॉर टू, सुशील राठौड़ बेहतर बॉल थी, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, लेकिन लाइन खराब और वाइड बॉल, अंपायर सूर्यकांत आडाव द्वारा, जो बॉलर एंड पर खड़े हैं, स्ट्राइकर एंड पर अंपायर है करुणाकर कोटियन, रिजर्व अंपायर है प्रवीण पाटिल। इस बार पुल किया बल्ले को, दरअसल में स्वाइप किया, ये सुनिश्चित किया कि बॉल हवा में नहीं रहेगी। एक रन पूरा किया पेड़ामकर ने, दो विकेट के नुकसान पर 56 रन। तो हमारे कोंडाना टीम ने आइसक्रीम भेजा हुआ है, नए बैटर है अनिल पवार। सुबह आपने भूषण पवार का जलवा देखा, अब अनिल पवार का जलवा देखिए, क्या बेहतरीन बॉलिंग रही थी आज भूषण पवार की। पनाड़ा जैसी मजबूत टीम के सामने उन्होंने स्कोर को बचाया, दो बॉल 7 चाहिए थे, तब उन्होंने एक वाइड बॉल की, फिर एक बॉल 6 आया। वाइड बॉल, फिफ्टी सेवन फॉर 3। इस बार सबमरीन बॉल अपील थी और नॉट आउट देते हुए ओवर को समाप्त होने की घोषणा की है। 5 ओवर की समाप्ति पर 57 रन्स फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स। आखिरी ओवर में अगर 13 भी बनते तो स्कोर 70 का हो जाएगा। बैटिंग कर रहे तुषार माड़िक और संतोष पेड़ामकर, नहीं मेरे ख्याल से अनिल पवार आए हैं, अनिल पवार और संतोष पेड़ामकर, और आखिरी ओवर जो है रंजित, अगले मैच के टॉस के लिए टीम पनाड़ा और टीम रायगढ़ आपको रिपोर्ट करना है। टीम पनाड़ा आणि टीम रायगढ़ नाणेफेक साठी संपर्क साधावा। इस बार ओवर पिच बॉल थी और खेला है मिड विकेट की तरफ, एक रन पूरा किया, दूसरे का मौका,
और वहां पर रन आउट होते हुए पेड़ामकर। नेवर रन ऑन अ मिसफील्ड ऐसा कहा जाता है। पेड़ामकर थोड़ा धीमे थे और बेहतरीन थ्रो आउटफील्ड से आया। सुशील राठौड़, माय नेम इज राठौड़, सुशील राठौड़, डोंट एंग्री मी। अब आ चुके हैं प्रशांत म्हात्रे। प्रशांत म्हात्रे का इस टूर्नामेंट में बहुत जबरदस्त योगदान रहा है। आई लव एमपीएल का सेल्फी पॉइंट हो या फिर टूर्नामेंट को ऑर्गेनाइज करने की बात हो, प्रशांत म्हात्रे का पैशन पूरी दुनिया जानती है। प्रशांत म्हात्रे ने मुंबई के टेनिस बॉल क्रिकेट का बहुत ऊंचे दर्जे का क्रिकेट खेला है मैचलेस और मंदार इलेवन के लिए, और हमारे करीबी दोस्त भी है। 58 for 4, लेकिन स्ट्राइक पर इस वक्त अनिल पवार। ड्राइव कर दिया विकास के पास, 59 for 4, और अब बैटिंग पर आ चुके हैं प्रशांत म्हात्रे, लेफ्टी बैटर। पुढील नाणेफेकसाठी पन्हाळा आणि रायगड या दोन संघांनी नाणेफेक कक्षामध्ये संपर्क साधावा। और इस बार पुल कर दिया है और ये लगा एमपीएल चौका प्रशांत म्हात्रे के बल्ले से लगने वाला परफेक्ट पुल शॉट, 63 for 4। प्रशांत म्हात्रे गर्गुती गणेशोत्सव स्पर्धा में मुझे लगता है प्रशांत म्हात्रे हर साल इनाम जीतते हैं। पुरंदर टीम आज बहुत ज्यादा बड़ा संकल्प करके उतरी है मैदान में। अजिंक्य तारा के सामने हम अजिंक्य रहेंगे और अजिंक्य तारा टीम को इस वक्त एडी चोटी का जोर लगाना पड़ रहा है रनों को रोकने के लिए। 63 for 4, लास्ट ओवर। इस बार शॉर्ट अंपुल क्लोज टू द बॉडी, एक रन दौड़कर पूरा किया है और वहां पर प्रशांत दूसरे रन के लिए दौड़ चुके हैं। आउट होने का खतरा और प्रशांत म्हात्रे आउट, एक रन और। उमेश वानखेड़े का थ्रो था और प्रशांत म्हात्रे रन आउट और नए बैटर अमोल बुधकर बुधकुंडवार। रन्स बराबर है, 5 विकेट। देखिए विकेट इंपॉर्टेंट नहीं है क्योंकि कंपलसरी चेज है। प्रशांत म्हात्रे ने कोशिश की थी दूसरा रन लेने की, आउट होकर वापस लौटे। लेकिन अभी भी प्रशांत म्हात्रे ने बताया कि मेरे बल्ले में धार है, मैं कर सकता हूं। क्या अनिल पवार कर पाएंगे गेंद पर वार? लोअर फुल टॉस थी, खेला है उमेश वानखेड़े के पास, एक रन पूरा किया। अब आए महेश, महेश ने गेंद को पकड़ा, थ्रो किया और यहां पर 2 रन। 66 for 5। महेश की तारीफ करनी होगी, महेश ने क्या जबरदस्त पेट्रोलिंग की है आज लॉन्ग ऑफ पर। महेश को देखकर ऐसा लगता है व्यस्त रहो, मस्त रहो।
इस बार क्या शॉट खेला है, शॉट ऑफ द मैच, स्लॉग स्वीप और ये लगा चौका। ये चार रनों की बदौलत स्कोर हो गया 70 और 70 डाला ना। मैच जीतकर 2 पॉइंट हासिल करने के लिए यहां पर अजिंक्य तारा को चाहिए 71 ऑफ 36। और आइए अगले टॉस की तरफ हम आगे बढ़ते हैं। अगला टॉस लेकर आ रहे मेरे मित्र रोशन पाताड़े पनाड़ा बनाम रायगढ़। अरे यार ये हर बार का प्रॉब्लम है, क्या हुआ ब्रो? आज मैच में मैंने 5 सिक्सेस मारे थे और उसका वीडियो भी लिया था, लेकिन ये मोबाइल पे पन्हाळा आणि रायगड दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे, आपण टॉस साठी यायचे। मोबाइल पे मॅच रेकॉर्ड करणार पन्हाळा आणि रायगड, इट्स पॉसिबल नाउ। संघनायक त्वरित आपण टॉस का बॉक्स मध्ये यायचे, प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पुढील मॅचचा टॉस उडवला जातोय। Straight out of the ground. Now professionally streamed. Raigad Sangha, Panhala Sangha, Dhoni Sanghanje Sanghanayak. Motion replays, scorecards, highlights and a lot more. You play the game, we capture the frame. दोन्ही संघनायक आपण टॉस साठी या। एका बाजूला पन्हाळा आणि दुसऱ्या बाजूला रायगड असे दोन संघ आहेत, या नंतरच्या मॅच साठी एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत। या मॅच नंतर आणखीन एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे। खऱ्या अर्थानं काल पन्हाळा एक संघ एक मॅच जिंकलाय आणि एक सामना तुम्ही हरलेला आहे, तर आज तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण लढत आहे आणि रायगड संघ तुमच्यासाठी सुद्धा एक महत्त्वपूर्ण लढत आहे। तर या मॅचचा हा टॉस आपण पूर्ण करतोय। सर मी विनंती करेन आपण वरती या, आपल्या शुभहस्तेचा आपण टॉस उडवा। पन्हाळा संघाकडून प्रतिनिधी आहेत, बघूया कोण जिंकतंय टॉस। पन्हाळा संघाने टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये? फिल्डिंग। हॅलो, आम्ही फिल्डिंग घेऊ इच्छितो आणि हा सामना आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, भरपूर महत्त्वपूर्ण। जे सेमीचे दरवाजे आहेत सेमीफायनलचे, ते ह्या मॅचवर ठरणार आहे आमचे, आणि आम्ही पूर्ण तो सगळा जो पण आहे आमचा तो ह्याच्यामध्ये लावून देणार आहे, पूर्ण प्रयत्न करणार। या मॅच मध्ये समोर रायगड संघ आहे जो जितकाच मजबूत संघ म्हणून या स्पर्धेमध्ये समोर आलाय, तर त्या संघासमोर तुम्ही ज्या वेळेला प्रथम गोलंदाजी स्वीकारली, ज्या वेळेला प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं, किती धावांपर्यंत रोखण्याचा समोरच्या संघाला प्रयत्न असणार तुमच्या संघाकडून? आम्ही जितक्यात कमीत कमी धावांवर त्यांना रोखू शकतो त्याचा प्रयत्न करणार आहे, म्हणजे 35 किंवा 40 त्याच्या आतमध्ये रोखायचा प्रयत्न करू आम्ही। तर शुभेच्छा असतील तुमच्या संघाला आणि रायगड संघ तुम्हाला फलंदाजी करण्यासाठी निमंत्रित केलंय टॉस जिंकल्यानंतर, तर तुम्ही पहिल्या 6 ओव्हरमध्ये किती धावा जमवण्याचा प्रयत्न कराल? कारण समोरच्या संघासाठी एक महत्त्वाची मॅच आहे आणि तुमच्या संघासाठी सुद्धा तितकंच महत्त्व आहे या मॅचमध्ये, तर पहिल्या 6 ओव्हरचा खेळ आणि मग 6 ओव्हरमध्ये किती धावा जमवण्याचा तुमच्याकडून प्रयत्न असेल? पहिल्या 6 ओव्हरमध्ये वी विल ट्राय टू गो अबव 70। कालच्या दिवसाची सुरुवात 70 धावांनी झाली होती, आज सुद्धा सकाळच्या 17 पासून जर आपण पाहिलं तर आज चांगली बॅटिंग आणि चांगला परफॉर्मन्स दोन्ही संघांकडून दिला जातोय, म्हणजे तोडीस तोड उत्तर दोन्ही संघांनी पहिल्या दोन्ही मॅचमध्ये दिलंय, दुसरी मॅच चालू आहे त्यामध्ये सुद्धा एक चांगली रंगत पाहायला मिळणार आहे। तर अपेक्षित करतोय की तुमच्या संघाकडून सुद्धा एक चांगली मॅच पाहायला मिळेल आणि मग दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन वळणार आहोत कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने, ज्या ठिकाणी माझे सहकारी समालोचक मित्र ओंकार पाटील आपल्यासोबत जुळले जातील। धन्यवाद।
चला फलंदाज पाठवून द्यायचे आहेत. दोन्ही संघांनी आपला एक एक प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्या. चालू असलेला सामना दोन्ही संघ आपण आपला एक एक प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यायचा आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसतीय. एक चांगलं लक्ष समोर आहे जिंकण्यासाठी. एकाहत्तर धावा बनवायची आहे जिंकायला. अजिंक्यतारा संघ फलंदाजी आता मात्र करताना आपल्याला दिसेल. उपिन देशमुख, उपिन दशरथ आणि उमेश वानखेडे असे दोन फलंदाज आहेत ज्यांनी मात्र कालच्या दिवसामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स दिला होता. उपिन दशरथ हे नाव मात्र कालच्या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात घेण्यासाठी भाग पाडलं होतं स्वतः उपिन दशरथ यांनी. चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी, एक चांगला ऑलराऊंड परफॉर्मन्स कालच्या दिवसामध्ये उपिन दशरथनं दिला होता मैदानाच्या आत. त्यांना तितकीच चांगली साथ मात्र उमेश वानखेडे यांनी दिली होती. गोलंदाजी मार्कवर संतोष पेडामकर वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं पहिलं षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. मॅचचा श्री गणेशा होईल. पंचांच्या उजव्या बाजूनं संतोष पेडामकर गोलंदाजी मार्कवरती सज्ज दिसतोय. कॉम्बॉक्स एंडकडून गोलंदाजी करण्यासाठी पाठीमागे मात्र प्रशांत म्हात्रे यष्टीरक्षकाच्या भूमिकेत, ज्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण सजवत आहेत. पहिलं पॉवरप्लेचं षटक या ठिकाणी संतोष पेडामकर. पहिल्या चेंडूवर मात्र चांगला सन्मान दिला जातोय चेंडूला. बॉटम हँडचा चांगला वापर पाहायला मिळाला. हलक्या हातानं स्टिअर केलं चेंडूला, दिशा दाखवली ऑन साईडच्या दिशेने. एक धाव मिळवली जाते. संघाच्या धावसंख्येचं अकाउंट ओपन होत आहे मास्टर्स प्रीमियर लीग या बँकमध्ये. एकेरी धावेनं मात्र सुरुवात. 71 धावांच्या पाठलागाला 71 रन्स टू विन पहिली धाव मिळवली जाते उपिन दशरथच्या खात्यामध्ये. त्याचबरोबर संघ अजिंक्य ताराच्या खात्यामध्ये. एका बाजूला पुण्यातील पुरंदर किल्ल्याचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला मात्र सातारा बामणोलीतील आपण अजिंक्यतारा हा किल्ला ज्या ठिकाणी पाहत असतो त्या किल्ल्याच्या नावाने मात्र आज संघ मैदानाच्या आतमध्ये उपिन दशरथ आणि उमेश वानखेडे ही सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळताना मैदानात सज्ज होते. यावेळेला ओव्हर द विकेटचा मारा केलाय अकू टप्प्याचा चेंडू, त्याला मात्र पुल केलं जातंय. तो पुल झालाय सक्सेसफुल. जाणार आहे चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे. मास्टर्स प्रीमियर लीग चौकार. खूप छान स्पर्धा आहे खऱ्या अर्थानं. कोरोनामुळे, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे ही स्पर्धा थोडीशी लांबली गेली आणि मग बऱ्याच कालावधीनंतर आज मात्र कालच्या दिवसापासून या स्पर्धेला ज्या वेळेला सुरुवात झाली खऱ्या अर्थानं खूप चांगलं आयोजन समोर आलं. खूप चांगलं क्रिकेट आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून गेले दोन दिवस अनुभवायला मिळालंय. कालच्या दिवसामध्ये धावसंख्येचा उच्चांक पन्हाळा संघाकडून गाठला गेला होता. 82 धावा तब्बल त्यांनी धावपलकावरती कालच्या दिवसामध्ये लगावल्या गेल्या होत्या आणि तो धावसंख्येचा उच्चांक अजूनही कायम आहे कारण तिथपर्यंत कोणीही मजल गाठू शकलेलं नाही. दरम्यान हा फुलर लेनचा बॉल या वेळेला मात्र स्विंग यानं मिस झालंय. विकेटकीपर प्रशांत मात्रेला बीट केलं जात आहे. बाईचा इशारा येतोय पंच सूर्यकांत आढाव सरांकडून. या मॅचमध्ये पंचांच्या भूमिकेत आपण मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यताप्राप्त पंच सूर्यकांत आढाव सर आणि त्याचबरोबर करुणाकरजी कोटियन यांना आपण पाहू शकता. 71 धावांचं लक्ष, 6 धावा पहिल्या 3 चेंडूंवर गोलंदाज संतोष पेडामकर खर्च करतायत. राऊंड विकेटचा मारा पुन्हा एकदा मिस टाईम स्ट्रोक या वेळेला पाहायला मिळतोय. शॉर्ट फाईन लेगमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. त्या दिशेनं मात्र चेंडू जातोय. एकेरी धावेनं मात्र धावफलक पुढे सरकेल. 7 धावा 7 रन्स ऑन दी बोर्ड विदाऊट एनी लॉस. उमेश वानखेडे 2 चेंडूंमध्ये 4 धावा बनवल्या, 1 चौकार ठोकलाय. उपिन दशरथ 2 चेंडूंमध्ये 2 धावा खर्च करत 1-22 स्वरूपात अशा पद्धतीने एकूण 7 धावा. संतोषचा पुढील चेंडू उमेश वानखेडेसाठी. यावेळेला चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅटची खालची कडा घेतली आहे. पुन्हा एकदा शॉर्ट फाईन लेग रिझनमध्ये चाललाय. एकेरी धावेनं मात्र सांगता होईल या चेंडूची.
षटक क्रमांक एक प्रगतिपथावर घेऊन संतोष पेडामकरला प्राचारण केलं गेलं होतं. गोलंदाजी मार्कवर पंचांच्या उजव्या बाजूने सुरुवात केली होती. ज्यावेळेला उपिन दशरथ पहिल्या चेंडूवरती स्ट्राईक एंडवर होते, तदनंतर मात्र उजव्या हाताचा फलंदाज उमेश वानखेडेसाठी ओव्हर द विकेटचा मारा केला होता. आणि आता मात्र पुन्हा एकदा उपिन दशरथसाठी राईट आर्म राऊंड द विकेट. लोअर फुल टॉस, बॅट भिरकावली आहे, डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. अडवलं जात आहे चेंडूला, रोख लगावली आहे, चौकार मात्र जाणार नाही, परंतु दोन धावा वाचवल्यात, दोन धावा खर्च केलेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं कॉलिंग, चांगलं कम्युनिकेशन, चांगला ताळमेळ, चांगलं कोऑर्डिनेशन दोन फलंदाजांमध्ये. संघाच्या खात्यामध्ये मात्र दोन धावांची वाढ, दोन धावांची प्रगती, दोन धावांचा विकास, दोन धावांचा बदल, दोन धावांचं परिवर्तन, दोन धावांचा चेंज. धावफलक पुढे सरकणार आहे. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस बिनगडी बाद दुहेरी अंकामध्ये पहिला दुहेरी आकडा धावफलकावरती पाहायला मिळतोय, तो म्हणजे 10 धावांचा. चांगला पाठलाग सुरू झालाय. 6 ओव्हरमध्ये 71 धावा बनवायचे आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा फलंदाजांनी जमवल्यात. एक चांगली सुरेख अशी फलंदाजी झाली आहे. एक चौकार आलाय आणि एका चौकाराच्या जोडीने मात्र एकेरी दुहेरी धावांची जोड मात्र धावफलकाला दिली, ती उपिन दशरथ आणि उमेश वानखेडे या दोन फलंदाजांनी. सुरेख सुरुवात केली आहे. चांगलं आयोजन आपण पाहतोय मास्टर्स प्रीमियर लीग 2022 या पहिल्या पर्वाचं. निश्चितच रोशन, खूप चांगली सुरुवात. ज्या प्रकारे आपण मागील मॅचमध्ये देखील पाहिलं, प्रत्येक संघ येतोय पॉवर प्लेची दोन षटकं खूप चांगल्या प्रकारे कॅपिटलाइज करतोय. बट त्यानंतर निश्चितच मिडल ओव्हरमध्ये कुठे ना कुठेतरी आपल्याला मिडल ओव्हरमध्ये कुठे ना कुठेतरी निश्चितच फिल्डिंग टीम कमबॅक करताना पाहायला मिळेल. या दरम्यान अजित वैवोडे यांचं देखील इथे आगमन होतंय. आपलं देखील हार्दिक स्वागत. आमदार चषक MTCPL स्पर्धेच्या प्रमुख आयोजनांपैकी एक. नक्कीच अजित काकांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत असेल. खऱ्या अर्थानं या मैदानाला एक वेगळी ओळख करून दिली आमदार चषकाने, वेगळी ओळख निर्माण करून दिली ती मुंबई टेनिस क्रिकेट प्रीमियर लीगने. आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक म्हणून आज आपण मैदानात उपस्थित अजित काका वैगुडे यांना पाहू शकता, त्यांचं मैदानामध्ये आगमन. काका, आपलं हार्दिक असं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. लोअर फुल टॉस बॉल या वेळेला मात्र लाऊड अपील केला आहे, परंतु या स्पर्धेमध्ये लेग बिफोर विकेट पायचित म्हणून फलंदाज बाद घोषित केला जाणार नाहीये. 1.2 षटकांची समाप्ती झाली आहे. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळू शकतात. उमेश वानखेडे स्ट्राईक एंडवरती आहेत, नॉन स्ट्राईक एंडवरती उपिन दशरथ. नवीन ओव्हर घेऊन आलाय विजय कराळे. या वेळेला बॅटच्या रडारमध्ये दिसत होता चेंडू, परंतु बॅट भिरकावली, चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क नाही आहे. थोडा संघापासून दूर ठेवलाय, अवे फ्रॉम द बॉडीचा मारा केलाय, आउट ऑफ द रीच ऑफ द बॅट्समन. स्विंग अँड अ मिस, परंतु व्हाईट बॉलचा इशारा, स्वैर चेंडूची घोषणा, अवांतर धावांमध्ये वाढ, अतिरिक्त धावसंख्या धावफलकावर, एक्स्ट्रा रन्स टीमच्या खात्यामध्ये. धावफलक 1-1, 11 धावा. ब्लॉकहोल चेंडू या वेळेला खोदून काढलाय. वन बाउन्स, चेंडू मात्र जातो वाईडिश लॉंग ऑन मध्ये. एक धाव धावून पूर्ण केली जाते. चांगला रनिंग बिटवीन द विकेट, चांगला फटका खेळला या वेळेला उमेश वानखेडेच्या बॅटमधून. एकेरी धाव संघाच्या धावफलकावरती जुळली जाणार आहे. धावफलक जाऊन पोहोचते ते 12 धावांवरती. 1.3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 71 धावा. रिक्वायर्ड रनरेट जर आपण पाहिला तर 13.11 अशा पद्धतीनं मात्र यानंतर धावा बनवाव्या लागतील. करंट रनरेट जर आपण पाहिला तर प्रतिषटक 8 धावांच्या सरासरीनं मात्र धावफलक धावता ठेवलाय, चालता ठेवलाय. आणि मग यावेळेला राऊंड विकेटचा मारा घेऊन गोलंदाजी मार्कवर विजय कराळेला आपण पाहू शकता. उपिन दशरथसाठी डावखुरी आताचा फलंदाज आहे. आणि यावेळेला बराचसा दिशाहीन चेंडू आहे. प्रशांत म्हात्रे यांच्याकडून चुकी घडते आणि मग क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाही. व्हाईट बॉलचा इशारा आणि 22 हा चौकाराचा इशारा, म्हणजे खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 आणि नियम क्रमांक 23 यावेळेला एकत्र लागू केला जाणार आहे. 5 धावा धावफलकावरती ॲड होताना दिसतील. धावफलकावरती धावा असतील त्या 17. 17 रन्स ऑन दी बोर्ड विदाऊट एनी लॉस. 27 चेंडू आणि 54 धावांची अजूनही जिंकण्यासाठी गरज अजिंक्य तारा संघाला, म्हणजे निम्मे चेंडू शिल्लक आहेत आणि दुप्पट धावांची गरज आहे. क्रिकेट, क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी. क्रिकेट हा भारी भरकम अनिश्चिततेचा खेळ आहे. आणि या खेळामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं, सर्व खेळाडूंचं आणि सर्व क्रिकेटप्रेमी क्रिकेट रसिक माईबाप जनतेचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या वेळेला मात्र स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न तितकासा चांगला टायमिंग नव्हता, परंतु टायमिंग जरी खराब झाला असला तरी गॅपमध्ये जातोय चेंडू आणि मग शर्यत लागली होती चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये. त्या शर्यतीत मात्र चेंडू जिंकलाय.
चार धावांसाठी बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे जातोय. चार धावांनी धावफलक पुढे जात आहे. 21 धावा, 21 रन्स ऑन दी बोर्ड. 21 धावा. खऱ्या अर्थानं 21 हा आकडा आपल्यामध्ये खूप शुभ मानला जाणारा आकडा आहे, कारण गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखवावा लागतो तो 21. आणि 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती म्हणजे गणपती बाप्पा. या वेळेला मात्र चांगला चेंडू, चांगली लाईन एन्स लेंथ हाताळली जाते. थोडासा फसवा चेंडू ठरतोय तो उपिन दशरथ यांच्यासाठी. बॅटचा फ्लो चांगला होता, बॅटचा स्विंग चांगला होता, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडूनं सांगता होती गोलंदाज विजय कराळीच्या या चेंडूची. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं दुसरं षटक हातामध्ये सोपवलं गेलं होतं ते विजय कराळीच्या. 5 चेंडूंमध्ये आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर 11 धावा विजय कराळीनं खर्च केलेत. यावेळेला सरळ हाताने फटका खेळतोय, आडव्या बॅटना नाही तर शॉर्ट मिडविकेटमध्ये जातोय चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. 1 धाव मिळवली जाते आणि मग या एकेरी धावेसोबत ओव्हरची समाप्तीची घोषणा पंच करतायत. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस चांगली धावफलकाची सरासरी पाहायला मिळते. 11 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं मात्र धावफलक पुढे चालतं ठेवले. 22 धावा आहे 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस. रोशन 22 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. खूप चांगल्या प्रकारे स्टार्ट मिळवली आपल्या संघाला. उपिन दशरथ काल खूप चांगला परफॉर्मन्स राहिला ज्यांच्या माध्यमातून. अर्धशतक होऊ शकले नाही परंतु आपल्या संघासाठी मॅच विनिंग इनिंग पेश केली होती. पहिल्याच मॅचमध्ये विजय सुरुवात करून दिली. आणि उपिन दशरथ यांच्याबद्दल सांगू इच्छिन रोशन, स्वतः रणजी क्रिकेट खेळलेत त्यामुळे निश्चितच एवढ्या मोठ्या लेवलचा क्रिकेट खेळल्यानंतर असलेला अनुभव आणि त्यामध्ये शिकलेले क्रिकेटिंग स्किल्स आहेत त्यांचा खूप चांगला प्रकारे उपयोग आता मात्र अजिंक्य दारा या संघासाठी त्यांच्या माध्यमातून होत असताना. खूप चांगलं प्रात्यक्षिक केले कालच्या दिवसामध्ये. खऱ्या अर्थानं स्वतःचं नाव घेण्यासाठी प्रवृत्त केलं या खेळाडूने. खूप चांगली बॅटिंग केली, खूप चांगली बॉलिंग केली कालच्या दिवसामध्ये. आणि आज मात्र उपिन दशरथ हे नाव पुन्हा एकदा एक चांगला खेळ करत असताना समोर येताना आपल्याला पाहायला मिळतंय. उपिन दशरथ उत्कृष्ट क्रिकेटपटूच्या माध्यमातून आज मात्र मास्टर प्रीमियर लीग ही स्पर्धा. खऱ्या अर्थानं हे सर्वच मास्टर्स आहेत, परंतु मास्टर्सचा मास्टर्स कोण आहे हे मात्र या स्पर्धेचा अंतिम दिवस ठरवणार आहे. क्रिकेट का खेल अगर जंगल है तो इस जंगल का शेर कौन है ये जानने के लिए कल तक इंतजार करना पड़ेगा. उपिन दशरथ वन्स अगेन अप टू द मार्क बल्लेबाजी के लिए. स्ट्राइकिंग एंडवरती आपण उपिन दशरथला पाहू शकता. षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाजी मार्कवरती राजकुमार धिंगरा, स्वतः संघनायक गोलंदाजीसाठी गोलंदाज म्हणून समोर येत आहेत. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न होता, पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू मात्र डाऊन द लेगस्टिक आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंच घोषित करतायत. थोडासा लेगस्टिकच्या बाहेरून ट्रॅव्हल केला, परंतु लेगस्टिकच्या बाहेरून कितीही जवळून जरी ट्रॅव्हल केला बॉल तरी पंच त्याला मात्र सोडणार नाही आहे. दंडित केलं जाईल गोलंदाजाला. व्हाईट बॉलच्या इशाऱ्यासोबत एक्स्ट्रा धाव संघाच्या खात्यामध्ये जुळली जाते. 23 रन्स ऑन दी बोर्ड. रिक्वायर्ड रन रेट 12 धावा प्रति षटकामध्ये आता बनवायचे आहेत. यावेळेला एक थोडासा अतिरिक्त उसळी भरलेला चेंडू पाहायला मिळाला. 40 धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. चांगलं कॉलिंग. क्षेत्ररक्षक असं पाहिल्या गेल्यानंतर पाहिलं कुठेतरी की थोडासा मागे आहे, डीपमध्ये उपस्थित आहे. आणि जोपर्यंत तो क्षेत्ररक्षक चेंडूवर पोचेल तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाऊ शकते. लेगबाईचा इशारा पंचांकडून आलाय. आणि लेगबाईच्या स्वरूपात ही धाव कशा पद्धतीनं मात्र बघा या ठिकाणी 40 धाव म्हणून पाहिली जाते. 24 धावा, 24 ऑन दी बोर्ड, 2.1 ओव्हर, 2.1 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलक प्रत्येक चेंडूवर चालतं ठेवलांचा प्रयत्न आहे उमेश वानखेडे आणि उपिन दशरथ यांच्या माध्यमातून. खूप चांगली सुरुवात करून देत आहेत. खऱ्या अर्थानं बिनगडीबाद 24 धावा पहिल्या 2 ओव्हरमध्ये हे एक चांगलं गणित आहे. चांगलं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट. तसं पाहायला गेलं तर तितकेसे मोठे फटके आले नाही आहेत या इनिंगमध्ये. एकच चौकार आला आत्तापर्यंत. 2 चौकार आलेत आणि मग 2 चौकारांनंतर सुद्धा एक चांगलं धावफलक आपल्याला पाहायला मिळू शकतं, कारण त्यामागे कारण आहे चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि चांगला ताळमेळ दोन फलंदाजांमध्ये दिसतोय. प्रत्येक बॉलवर एकेरी दुहेरी धावा ज्या क्रिकेटच्या पटलावरती नवसंजीवनी मानणाऱ्या जाणाऱ्या धावा आहेत त्या धावा मात्र या दोन्ही फलंदाजांनी मिळवल्या सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये. यावेळेला बॅटच्या रडारमध्ये होता चेंडू. स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक पाठीमागे उपस्थित आहेत. अडवताय चेंडूला, चेंडूची फेक करतायत. तद्वर आणखीन 1 धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाताना दिसणार आहे. 1 धावेनं धावफलक पुढे सरकेल. 25 धावा धावफलकावरती. विजय कराळीनं मागील ओव्हरमध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या.
उपिन दशरथ वैयक्तिक 7 चेंडू आणि 9 धावांवर फलंदाजी करतायत. उमेश वानखेडे 8 चेंडू आणि 7 धावा, दोघांकडून एक एक चौकार आलाय. खूप चांगली बॅटिंग केली आहे. आता मात्र उर्वरित 21 चेंडूंमध्ये 46 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी. करंट रनरेट जर पाहिलात तर 10 धावा प्रति षटकामागचा आहे आणि रिक्वायर्ड रनरेट जर आपण पाहिलात तर 13.14 धावसंख्येच्या सरासरीनं मात्र आता धावफलक पुढे सरकवावं लागणार आहे. यानंतरच्या बॉलनंतर 2.3 षटकं 25 धावा धावफलकावरती मंकड विकेट घेण्याचा प्रयत्न झाला आणि पंचांनी मात्र या वेळेला एक बोट वरती केलंय. येस, बॅट्समन हॅव टू गो आउट ऑफ दिस ग्राउंड. गोलंदाज गोलंदाजी करण्या अगोदर जर आपण पॉपिंग क्रीज सोडून बाहेर गेलेले असाल आणि मग गोलंदाजानं यष्ट्या उद्ध्वस्त केल्या तर त्याला मात्र कुठेतरी मंकड विकेटच्या स्वरूपात बाद माघारी करून पंचांनी तंबूचा रस्ता दाखवलाय. या संपूर्ण स्पर्धेतला पहिला मंकड विकेट पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ कधी कधी ठरते, तेच मात्र कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. आणि नवीन फलंदाज उमेश वानखेडेच्या जागेवर स्वतः संघ मालक संघ नायक किशोर कुमार कटवटे मैदानाच्या आतमध्ये. तीन चेंडू झालेत, तीन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. लास्ट 3 बॉल्स टू गो फ्रॉम दिस ओव्हर. किशोर कुमार कटवटे राईट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला गोलंदाजीसाठी विजयला आपण पाहिलं होतं मागील ओव्हरमध्ये. नवीन ओव्हर घेऊन आला राजकुमार धिंगरा, जे स्वतः संघनायक आहेत. अजिंक्यतारा संघाला बनवायच्या होत्या 71 धावा, त्यापैकी 2.4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. एक चांगली शक्कल लढवली मागील चेंडूवरती एकाकडेच्या मोबदल्यात. आता मात्र 26 धावा धावफलकावरती आहे ते अजिंक्यतारा संघाच्या खात्यामध्ये. एका बाजूनं मात्र उपिन दशरथनं डाव सावरून ठेवलाय, दुसऱ्या बाजूनं उमेश वानखेडे चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होते. परंतु गोलंदाजाला नक्कीच कुठेतरी आढळले की हे अगोदरच पॉपिंग क्रीज सोडून बाहेर चालले आहेत, त्याचा मात्र गोलंदाजानं दखल घेत विकेट पटकावला आणि मात्र किशोर कुमार कटवटेला मैदानाच्या आतमध्ये येण्यास भाग पाडलं. आता मात्र संघमालक संघनायक स्वतः किशोर कुमार कटवटे आहेत. अजिंक्य तारासे संघनायक आहेत, संघमालक आहेत. फलंदाज क्रमांक 3 म्हणून मैदानामध्ये त्यांना धाडलं गेलंय. किशोर कुमार कटवटेच्या बॅटमधून या वेळेला चांगला स्ट्रोक, तितकी चांगली फिल्डिंग स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. टाळ्या वाजतायत बघा या फिल्डिंगसाठी. खेळाडूंना प्रोत्साहन द्यायचं असेल तर टाळ्यांची गरज लागते आणि मैदानामध्ये जे खेळाडू प्रेक्षक उपस्थित आहेत त्यांना मी विनंती करेन, जर काही तुम्हाला आवडलं, फिल्डिंग आवडली टाळ्या वाजवा, फलंदाजी आवडली टाळ्या वाजवा, गोलंदाजी आवडली टाळ्या वाजवा, परंतु टाळ्यांमध्ये कंजूसी करू नका कारण या टाळ्या खेळाडूंसाठी प्रोत्साहनपर आहेत. उपिन दशरथ चाबडेला चांगला फटका, दिशा चांगली आहे, टायमिंग चांगला आहे, ताकद चांगली लागते. हा बॉल जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे. मास्टर्स प्रीमियर लीग खणखणीत षटकार. आणि ओव्हरची मात्र समाप्ती होते. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. बघा पुन्हा एकदा 11 धावांची सरासरी धावफलकावरती पाहायला मिळते, 33 धावा धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यात 3 षटकांची समाप्ती, 11 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. रिक्वायर्ड रनरेट जर आपण पाहिला तर 12.67 रिक्वायर्ड रनरेट प्रमाणे आता यानंतर बॅटिंग करावी लागेल. 18 चेंडू आणि 38 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी अजिंक्यतारा संघाला. पुरंदर जिंकणार की अजिंक्यतारा जिंकणार, नवीन ओव्हर घेऊन कोण येणार गोलंदाजी मार्कवरती? विद्यासागर जाधव, राजकुमार धिंगरा. महाराजांच्या काळात सुद्धा अशीच नावं ऐकायला मिळायची. कान्होजी आंग्रे, बाजी प्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे. या वेळेला चांगला फटका, मिसफील्ड झालंय, परिणामी चेंडू सीमा पार. विद्यासागर जाधव
पहिल्याच बॉलवर कडक कडकडीत प्रहार, चेंडू सीमारेषा पार, मास्टर्स प्रीमियर लीग चौकार. चार धावांनी धावफलक पुढे सरकणार आहे. 37 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. चौकारानं स्वागत केलंय गोलंदाजाचं. यावेळेला काय फटका खेळलाय. वन ऑफ द स्टायलिश स्ट्रोक ऑफ दिस टूर्नामेंट असं म्हणावं लागेल या फटक्याला. पाहिल्यानंतर खूप नजाकत होती या फटक्यामध्ये, चांगलं सौंदर्य पाहायला मिळालं. एक धाव परिणामी संघाच्या खात्यामध्ये जुडली जाते. 38 धावा आहेत धावफलकावरती. 9 चेंडू आणि 16 धावांवर बॅटिंग करतायत उपिन दशरथ. कालच्या दिवसामध्ये सुद्धा खूप चांगला परफॉर्मन्स दिला होता. संघासाठी आपला 100% देण्याचा प्रयत्न उपिन दशरथनं या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून केला आहे. दुसऱ्या बाजूने मात्र स्वतः किशोर कुमार आपण पाहू शकता, जे मात्र संघ मालक आहेत, संघ नायक आहेत. यावेळेला हवे फटका, फटका फसताना दिसतोय. चेंडूखाली क्षेत्र रक्षक झेल मात्र सुटलाय. आणि झेल कोणाचा सुटलाय तर तो उपिन दशरथचा सुटलाय. त्याचा फायदा मात्र उपिन सोडणार नाहीये. अकाउंटमध्ये पैसे टाकल्यानंतर व्याज कोणाला नको असतं. आता त्याचं व्याज मात्र उपिन दशरथ चांगल्या पद्धतीनं जमा करण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण मॅच जिंकायची आहे. समोर कितीही मोठं लक्ष असू दे, खऱ्या अर्थानं हे सर्व महाराजांकडूनच आपण शिकलेलो आहोत की समोरच्या सैन्याकडे कितीही मोठं बळ असू दे, कमी मावळ्यांमध्ये लढाई कशी जिंकायची हे महाराजांना तथागत अवगत होतं. आणि मग या खेळाडूंना सुद्धा तेच कुठेतरी लक्षात घ्यावं लागेल. मनगटात पुरेशी ताकद आणि स्वप्नांमध्ये प्रबळ इच्छाशक्ती असल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे. खूप चांगली मॅच पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 14 आणि 30 हे समीकरण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. जमिनी लगतचा स्ट्रोक आहे. वाडीश लॉंग ऑन मध्ये पुन्हा एकदा मिसफील्ड झालं. हे मिसफील्ड झाल्यानंतर क्षेत्ररक्षकांना सुद्धा कुठेतरी कपाळाला हात लावलाय. हे काय घडलं माझ्याकडून. धावा चौकारानंतर 45 धावांवर पोचतील. 13 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. मगाशी 27 चेंडू आणि 54 धावा हव्या होत्या, आता मात्र 13 चेंडू आणि 26 धावा हे समीकरण आहे. म्हणजे निम्मे चेंडू आहेत आणि दुप्पट धावा, हे समीकरण मात्र सारखंच आहे. यावेळेला मोठा फटका, स्टँड अँड डिलिव्हर, हाय अँड हँडसम, वन बाउंड चेंडू सीमा पार फरार, मिळतील धावा 4. मास्टर्स प्रीमियर लीग चौकार आणि नो बॉलचा इशारा. गुड बॅटिंग, खूप चांगला स्ट्रोक, खूप चांगला फटका. किशोर कुमार कटावट, किशोर कुमार कटवटे. अरे यांनी कटवल टाकले, तू काय टाकले. ओव्हर द विकेट, फुल टॉस बॉल आणि हा बॉल सुद्धा आउट ऑफ द पार्क. जीत के बहुत ही नजदीक पहुंच चुकी है. क्या शॉट है मारा इस मैच में, फिर लग रहा है कि जीतेगा अजिंक्य तारा. 56 धावा धावफलकावरती आहेत. 56 ऑन दी बोर्ड, 12 बॉल्स टू गो एंड मोर 15 रन्स टू विन. जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. 56 धावा, 56 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट इन दी एंड ऑफ 4 ओव्हर्स. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. एका गड्याच्या मोबदल्यात 56 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आणि तब्बल 314.29 स्ट्राईक रेटने बॅटिंग चालली आहे किशोर कुमार कटवडे यांच्या बॅटमधून. 7 चेंडू आणि 22 धावा त्यांनी ठोकलेत, त्यामध्ये एक षटकार आणि 3 चौकारांचा समावेश आहे. दुसऱ्या बाजूने मात्र उपिन दशरथ, म्हणजे ओंकार आपण ससा आणि कासवाची शर्यत पाहिलेली आहे.
जोरात धावतो परंतु मध्ये जाऊन थांबतो, आराम करतो आणि मग पाठून कासव येतो आणि खूप हळूहळू चालून सुद्धा शर्यत जिंकतो. तसं मात्र उपिन दशरथ आणि किशोर कुमार कटवटे यांच्यामध्ये चालू आहे. किशोर कुमार कटवटे मागून फलंदाजीसाठी आले आणि 7 चेंडूंमध्ये 22 धावा त्यांनी ठोकलेत. निश्चितच रोशन, मी इथे सांगू इच्छितो की याचं वर्णन आपण अशा प्रकारे करू शकतो, अभ्यास केला उपिन दशरथचा, पेपर आला किशोर कुमार कटवटेचा. ज्या प्रकारे त्यांनी इथे बॅटिंग केली आहे, निश्चितच अफलातून मन जिंकून देणारी बॅटिंग आहे. किशोर कुमार कटवटे, उपिन दशरथ, लाजवाब बॅटिंग केली, लाजवाब फलंदाजी झाली आज अजिंक्य तारा संघाकडून. 12 चेंडू आणि 15 धावांचं समीकरण आता मात्र धावफलकावरती दिसतंय. खूप वेगानं आणि खूप मोठ्या ओघानं बॅटिंग केली आहे. आणि रोशन, यामध्ये एक विशेष बाब म्हणजे पॉवर प्ले नसताना, आपण आत्तापर्यंत जे चित्र पाहिलं पॉवर प्लेमध्ये ओघाने धावा येत होत्या, परंतु पॉवर प्ले झाल्यानंतर देखील तीच कंटिन्युटी. म्हणजे आता मात्र चुकीला माफी नाही, गलती करोगे जो गलती की सजा मिलेगी, बराबर मिलेगी. विकेट का पतन होता हुआ. ज्या प्रकारे आपण कौतुक करत होतो म्हणावं लागेल, दुर्दैवाने कॉमेंटेटर कर्ज त्या फलंदाजाला लागलं असं म्हणावं लागेल. आणि दुर्दैवी निश्चितच धावपात होत आहेत. किशोर कुमार यांची एक अफलातून विस्फोटक इनिंग, छोटे काही इनिंग होईना परंतु इम्पॅक्टफुल आणि मॅच टर्निंग इनिंग त्यांच्याकडून इथे संपुष्टात येताना कॅप्टन्स नॉक म्हणू शकतो आपण. आणि मग चांगली खेळी केली आहे, मला वाटतं वय वर्ष 50 ते 55 असावं, परंतु आजही तितक्याच जोशात, तितक्याच जल्लोषात आणि तितक्याच उत्साहात फलंदाजी केली आहे. फिटनेस हे क्रिकेटच्या पटलावरती किती महत्त्वाचं आहे हे दाखवून दिलंय. दरम्यान यावेळेला स्विंग अँड मिस, खूप जवळून ट्रॅव्हल करणारा बॉल होता. पाठीमागे मात्र प्रशांत म्हात्रे यष्टी रक्षकाच्या भूमिकेत चांगलं काम करतायत. निर्धाव चेंडूनं सांगता झाली. आता मात्र एक एक चेंडू महत्त्वाचा असेल, जरी धावफलकाच्या जवळ पोचले असते, लक्ष्याच्या जवळ असले, तरी क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा खेळ आहे. हा फुल टॉस बॉल या वेळेला मात्र फ्लायटेड षटकार उपिन दशरथच्या बॅटमधून. कडक कडकडीत प्रहार, चेंडू सीमारेषा पार, मास्टर्स प्रीमियर लीग षटकार. हवाई फायर, खूप चांगला स्ट्रोक, एक क्लासिकल बॅटिंग पाहायला मिळतीय. या वेळेला थोडंसं अक्रॉस द लाईन येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु अंगाचा वेध घेतलाय. 62 रन्स ऑन दी बोर्ड, 62 धावा, 8 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता. संतोष पेडामकर वैयक्तिक दुसरं षटक हाताळत आहेत. आणि आता मात्र ब्लॉकोल पद्धतीचा चेंडू आहे, परंतु पायचित आउट नाहीये या स्पर्धेमध्ये, त्यामुळे एक धाव जरूर येणार आहे लेगबाईच्या स्वरूपात. धावा कशाही येऊ देत, धावा आता मात्र येणं गरजेचं आहे. बाईज असतील, लेगबाईज असतील, व्हाईट बॉल, नो बॉल, एकेरी, दुहेरी, चौकार, षटकार, धावा कशाही येऊ देत, धावा येणं महत्त्वाचं आहे संघ अजिंक्य तारासाठी. नामामध्ये अजिंक्यपद आहे, परंतु ही मॅच जिंकावी लागेल, तरच ते आपलं अजिंक्यपद कायम राहील. पुरंदर आणि अजिंक्य तारा या दोन संघांमध्ये प्रेशर कुकर मॅच. शिट्टी कोणाची वाजणार, शिट्टी वाजवली आहे. या वेळेला मात्र आडव्या बॅटनं जबरदस्त कडक कडकडीत प्रहार, चेंडू सीमा पार, मास्टर्स प्रीमियर लीग खणखणीत षटकार. दिल्ली अब दूर नहीं, सिर्फ 2 रन से दूर है अपनी जीत के लिए. 6 चेंडूंमध्ये 2 धावांची आवश्यकता. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालाय, 2 गड्यांच्या मोबदल्यात 69 धावा धावफलकावरती. उपिन दशरथ वैयक्तिक 15 चेंडूंमध्ये 23 धावा, 2 षटकार आणि 1 चौकारासोबत. आणि महेश सुर्वे 600 स्ट्राईक रेट, 1 चेंडूत 6 धावा. खूप चांगली बॅटिंग, खूप चांगलं क्रिकेट. उपिन दशरथ खऱ्या अर्थानं ऋषभ पंतच्या स्वरूपात या मॅचमध्ये, संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. लाजवाब बॅटिंग केली आहे.
बॉटम हँडचा चांगला वापर, हलक्या हाताने दिशा दाखवली, कोणतीही घाई नाहीये, पहिली धाव वेगाने पूर्ण केली आहे. आता मात्र मॅच बरोबरीत सुटली आहे, परंतु एक धाव बनवावी लागेल, कारण या स्पर्धेच्या माध्यमातून कंपल्सरी चेस हा नियम आहे. पाच चेंडू एक धाव. सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी चावी हातात मिळाली आहे, ती चावी आता फक्त कुलूपाला लावायची आहे. आणि हा टाळा उघडायचाय, हे कुलूप उघडायचंय आणि दरवाजानं सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळवायचाय, आणि तो प्रवेश मिळवलाय. शेवटच्या बॉल वरती चौकार. या मॅचचा विजेता संघ ठरलाय किल्ले अजिंक्य तारा. नावाप्रमाणेच अजिंक्य राहिलेत या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स दिलाय.